शीत सत्र के दूसरे दिन भी विरोधकों के हंगामे से विधान भवन का परिसर गुंज उठा और विधायकों द्वारा किसानों के मुद्दे को लेकर जमकर नारेबाजी की गई है। इसी बात को लेकर राज्य के गृह मंत्री एकनाथ शिंदे से हमारे संवाददाता ने की हुई खास बातचीत, आइए डालते एक नजर। अटल हाईवे आज सर्वोच्च न्यायालय में जो स्टे ऑर्डर था उसे वैकेट हुआ है। सर्वोच्च न्यायालय ने स्थगिति को उठाया है। मैं सर्वोच्च न्यायालय को धन्यवाद देता हूँ क्योंकि ये कोस्टल हाईवे जो है ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब का ड्रीम प्रोजेक्ट है और जब उन्होंने इसकी शुरुआत की थी तब मुंबई वासियों को, हजारों लाखों लोगों को एक राहत दिलाने हेतु ये कोस्टल हाईवे का काम शुरू किया था। आज सौभाग्य से उद्धव ठाकरे साहब इस राज्य के मुख्यमंत्री है और उनके नेतृत्व में ये कोस्टल हाईवे का काम शुरू हो जाएगा और हजारों लाखों लोगों को, मुंबई वासियों को एक बड़ी राहत मिलेगी। इसलिए इस ड्रीम प्रोजेक्ट का मार्ग खुला हुआ है ऐसा मैं कहता हूँ। त्यांच्याकडनं जाणून घेऊया की विरोधक जे आहे आजचा दुसरा दिवस असताना देखील असाच गदारोळ झालेला आहे, 5 दिवसांचं हे अधिवेशन आहे, नक्की याच्यात कामकाज होईल का? यामध्ये आमची विरोधकांना देखील विनंती आहे की हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन जे होतं या विदर्भामध्ये होत असतं, नागपूरमध्ये होत असतं, त्यामुळे विदर्भातली माणसं, विदर्भातली जनता या अधिवेशनाकडे अतिशय डोळे लावून वाट बघत असते आणि म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन इथे होत असतं आणि म्हणून नागपूर, विदर्भ या भागातले जे काही प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, किंबहुना समाजातल्या विभिन्न घटकांना न्याय देण्यासाठीच हे अधिवेशन इथे होतं आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यांनीच या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सभागृहात मांडायचे असतात आणि सरकारकडून त्याला उत्तरं घ्यायची असतात, न्याय मिळवून घ्यायचा असतो। त्यामुळे गदारोळ न करता या ठिकाणी सरकारकडून निर्णय या सर्वसामान्य लोकांच्या, जनतेच्या बाजूने घेणं हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची जबाबदारी असते। त्यामुळे विरोधी पक्षांनी देखील सरकारचं जे काही कामकाज आहे, सभागृहाचं कामकाज आहे, हे कामकाज होऊन दिलं पाहिजे आणि या जनतेला न्याय मिळवून घेतला पाहिजे। मुख्यमंत्र्यांद्वारे जे आहे आश्वासन दिलं गेलं होतं 7-12 कोरा करण्याचं, तर केव्हापर्यंत जे आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेल किंवा 7-12 कोरा होईल का खरं? या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते त्याही वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे। आजही मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका आहे आणि ह्या सगळ्याच बाबींचा, कर्जाचा असेल, अवकाळी पावसाच्या मदतीचा असेल, हा आढावा घेतला जातो आहे आणि नक्कीच सर्वसामान्य शेतकरी एका मोठ्या आशेने मुख्यमंत्र्यांकडे आणि या सरकारकडे आशेने पाहत आहेत आणि नक्कीच मुख्यमंत्री आणि आमचं सरकार योग्य तो निर्णय, शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेणार। एकनाथ शिंदे आपल्यासोबत होते, यांनी सांगितलं नक्की शेतकऱ्यांच्या बाजूचा किंवा शेतकऱ्यांना हिताचा निर्णय असा घेतला जाणार आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्रागडे सोबत मी क्षितिजा देशमुख, INBCN न्यूज, नागपूर।